केंद्रामध्ये दिलं आणि ते राष्ट्रीय सरचिटणीस आहेत, तेही व्यासपीठावर आहेत. मग त्यांच्याकडे राष्ट्रीय जबाबदारी आल्यानंतर राज्याचा अध्यक्ष नवीन व्हायला पाहिजे, म्हणून मग सरचिटणीस असणाऱ्या वासुदेव राणांना आपण राज्याचे अध्यक्ष केलं. केंद्राच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत, गोव्याचे प्रभारी आहेत शिवाजीराव पाटील कव्हेकर, आनंदराव राऊत, राज्याचे सरचिटणीस सुधाकरजी भोयर, मकरंजी कोरडे, दिल्ली से आए हैं और जिनका काम सुनकर मुझे भी केंद्र के अपने कार्यकर्ता कितनी डिटेल में सोचते हैं. तो केंद्र ने ये सोचा कि हर राज्य में किसानों के, चाहे वो बीज हो या फर्टिलाइज़र हो, अलग अलग प्रकार का संशोधन चलना चाहिए. और यह संशोधन सिर्फ एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में न चले, और एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में चलने वाला संशोधन एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में न रहकर किसानों तक पहुँचे. तो ऐसे रिसर्च विंग में काम करने वाले नीरज सहरावत दिल्ली से आए हैं. बाकी बरेच जण समोर बसलेले आहात, पण आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मलाही 12:30 वाजता त्यांच्या कामासाठी, त्यांना माझ्या कामासाठी म्हणा, प्रवासाला जायचं आहे, आणि त्यामुळे मी थोडी घाई केली, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण बाकी दिवसभर बैठक आपली आहे, ज्यात खूप विचारमंथन होणार आहे. लगेचच आपण एक प्रस्ताव मांडणार आहोत प्रामुख्याने, जो कृषी विषयक आहे, आपले अनिलजी मांडतील. जेवणानंतर आपण संघटनात्मक आढावा घेणार आहोत की काम किती आपलं वाढलं आहे, किती वाढवायला पाहिजे. सुधाकरजी भोयर तो आढावा घेतील. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आता शेतकऱ्यांच्या कंपन्या फॉर्म व्हायला पाहिजेत, त्यामुळे कृषी विकासात शेतकरी उत्पादक कंपन्यांचं महत्त्व या विषयावर डॉक्टर संजय पांढरे या ठिकाणी येणार आहेत, जे डबलिंग फार्मर इन्कम कमिटीचे सल्लागार आहेत. ऊस आणि वीज हा विषय महाराष्ट्रामध्ये खूपच पेटला आहे, त्या संदर्भामध्ये राज्य सरकारचं जे शेतकरी विरोधी धोरण आहे त्या विषयावरही आपण या ठिकाणी माधवराव भंडारींना बोलवलेलं आहे. आगामी काळात कार्यक्रम कोणते करायचे आहेत अशीही पण चर्चा आहे, त्यामुळे बैठक दिवसभर चालणार आहे. बऱ्याच वेळा काय असतं की प्रमुख म्हणण्यापेक्षा नेते आलेले गेले की जवळजवळ निम्मे लोक जातात, तर त्याच्यातून काही मजा येणार नाही. आम्ही केवळ नावाला मार्गदर्शन करणार आहोत, पण डिटेल विचार आगामी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी काय काय करायचं, आंदोलनं कुठली करायची, रचनात्मक कामं कुठली करायची, याचा विचार आपल्याला बैठकीत करायचा आहे. त्यामुळे माझी विनंती अशी, दुसऱ्या बाजूने ट्रॅक्टर लागलेला आहे, तिसऱ्या बाजूने पोरग त्या साखर कारखान्यात नोकरी करत आहे, मनाविरुद्ध त्याला मतदान करायला लागतं. यदि अध्यक्ष जी को जाना होगा तो उनको नहीं, उनको जाना है कहीं तो पर नहीं, वो भी कही है कि मैं 2 मिनट में समाप्त करता हूँ, लेकिन उनको जाना है. आता काय झालंय, तुम्ही एक लक्षात घ्या, सरकार कोणाचंही असू देत, काँग्रेसवाले इतके हुशार आहेत की ते लगेच भारतीय जनता पार्टीच्या ह्या नेत्याला पकडतात. मग त्याला म्हणतात तू दिल्लीचं तिकीट काढतो, मी आमचे नेते खुश दिल्लीचं विमानं तिकीट काढणार आहे, दिल्लीमध्ये उत्तम राहण्याची व्यवस्था करायची, आणि आमच्या नेत्याला पुढे करायचं आणि नव्याने जे काही सरकारने घोषित केलं ते पदरात पाडून घ्यायचं. आमच्या नेत्याच्या हातात काय आवळा, पुन्हा एकदा शेतकरी कंपनी काँग्रेसवाल्याची. नवीन काही स्कीम आली बाबा एक कॉपरेटिव्ह बेसिसवर रुग्णालय देणार आहोत, काँग्रेसचं. आपण नंतर 95 ते 99 सरकार होतं, दूध डेअऱ्या मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या, 10% पण कार्यकर्त्यांनी घेतले नाही. काव मुरकुटेजी सगळ्या काँग्रेसवाल्यांना, आपला कार्यकर्ता खुश की मुंबईला गाडीतून घेऊन गेला, हॉटेलमध्ये उतरवला आणि मग 5,000 रुपये खर्चाला दिले. अरे राजा, त्याने ती दुडेरी मिळवली, त्याच्यातून त्याने गावावर कब्जा निर्माण केला, आणि त्यामुळे शेतकरी कंपन्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला खूप गती वाढवायची आहे की ज्या शेतकरी कंपन्यांशिवाय शेतकऱ्याचं कल्याण होणार नाही. मग कुठली शेतकरी कंपनी चांगलं बियाणं देणारी असेल, कुठली शेतकरी कंपनी चांगलं खत देणारी असेल, कुठली शेतकरी कंपनी तयार झालेला माल विकत घेण्याचं. मला खूप, मी डॉक्टर बोंडेंचं अभिनंदन करतो की त्यांनी कांदा खरेदीचं केंद्र मिळवलं, ते नफ्यामध्ये चालवलं आणि सगळ्यांना डिव्हिडंडही मिळाला. मलाही मेंबर करून घ्या आणि मलाही पुढच्या वेळेला एक चेक द्या. क्यो अध्यक्ष महोदय, राजी मैंने उनको कहा कि वो आपके फेडरेशन का हम दोनों को मेंबर करो, तो नेक्स्ट टाइम हमको भी डिविडेंड का चेक मिले. हाँ, त्यामुळे या शेतकरी कंपन्यांसाठी
मी डॉक्टर बोंडेनं आता एक प्रस्ताव मांडलेला आहे. अडचण काय तर त्या तालुक्यामध्ये एक शेतकरी कंपनी फॉर्म करायला आपल्याला महाराष्ट्राला बहुतेक 700 टार्गेट मिळालं आहे. काय 700 तो 700 अपने मंडल आहे और 378 अपने तहसील आहे. तो हर तहसील में या हर मंडल में एक कंपनी फॉर्म होने के लिए 200 किसानों की आवश्यकता रहती, 300 किसानों की आवश्यकता रहती. प्रत्येक शेतकऱ्याने 2000 भांडवल द्यायचे, तेवढंच केंद्र देतं. म्हणजे आपलं तारण देते आणि ते तारण हे करताना गव्हर्नमेंट होतं की बा हमारे रिस्पॉन्सिबिलिटी, ये कंपनी को पैसा दो. अरे केवढं मोठं प्रपोजल आहे. यात समजा शेतकऱ्याने 2000 रुपये भरण्यातली अडचण असेल तर गावोगावच्या अशा अनेक चांगल्या लोकांना आम्ही सांगू की बाबा 1000 रुपये शेतकरी भरेल, 1000 रुपये हा माझा, आम्ही एक 10 जणांची जबाबदारी एकाची करून टाकतो. चला ज्या तालुक्यात मंडळीला की आमचे 300 शेतकरी तयार झाले, प्रत्येकाकडून 1000 रुपये कलेक्ट केले, 300,000 कलेक्ट झाले, आम्हाला 300,000 हवेत. आम्ही एक 10 लोकांना सांगतो की नावासहित तुलाही समाधान, ह्या 30 जणांचे तू प्रत्येकी 1000 भरले, चल ही नावं घे तुला. काय त्यातल्या अडचणी, त्यात मार्ग काढा. पण जोपर्यंत शेतकरी कंपनी, मोदीजी लाख योजना आणतात, मोदीजींनी योजना आणली की वर्षाला 6000 रुपये मिळणार, बरं आहे की ते डायरेक्ट जात आहे. मोदीजींनी योजना आणली की 5 वर्षामध्ये एकदाही आपल्याला खताचा प्रॉब्लेम आला नाही. आमचे भगवतराव क्वाटे मागे बसले कुठं, हे बडा किसान नेता आहे राजी, हे राजू शेट्टी के साथ था, अभी अपने साथ है, कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष. तर त्या सगळ्या योजना जर नीट पोचल्या नाहीत तर सगळं वाटोळं होऊन जाईल. जसं महाराष्ट्रामध्ये सरकार असताना जलयुक्त शिवाराची योजना पण आणली, ती शेवटपर्यंत पोचवली. मागेल त्याला शेततळ्याचं 1,00,000 टार्गेट होतं, पावणे 2,00,000 शेततळे आपण दिली. मागेल त्याला विहीर, विहिरींच्या रिपेरिंगची योजना पण आणली, पंपांच्या रिपेरिंगची योजना आणली. शेतकऱ्याला अनुदान देऊन त्याला आपण दुबळं करतो, त्याला त्याच्या पायावर उभं करा. पायावर उभं करण्याचं सगळ्यात मोठं उत्तर त्याला पाणी मिळवून द्या. पाणी मिळवून द्यायचं असेल तर शेततळं पाहिजे, पाणी मिळवून दिलं असेल तर जलयुक्त पाहिजे, पाणी मिळवून द्यायचं असेल तर अपुरी धरणं पूर्ण झाली पाहिजे, आणि पाणी मिळवून द्यायचं असेल तर विष पाहिजे. मग चांगलं बियाणं आणि खत मिळालं की तो असा उत्पादन काढतो की तुम्हाला विकताना तुम्ही थकायलाच पाहिजे. हां, साखरेचं झालं ना, 3 वर्षाची साखर आज पडून आहे. आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन, जो मुद्दा पहिल्यांदा मांडला तो पुन्हा शेवटी मी अधोरेखित करेन की तुम्हाला भारतीय जनता पार्टीचे नेते नाही, शेतकऱ्यांचे नेते व्हायचे. तिथला शेतकरी तुम्हाला शेतकऱ्यांना मानलं पाहिजे. अरे काही समस्या असेल ना तर चल आपण त्या गावाला जाऊ आणि त्याला सांगू. आणि खरं म्हणजे गावाला त्यांनी येण्याची आवश्यकता नाही, आपलं पायाला भिंगरी लावून फिरणं असलं पाहिजे. लोकां हां, त्याला शेतकऱ्याला माहिती पाहिजे की सोमवारी वासुदेव राणा ह्या भागात येतातच. मग त्या भागामध्ये त्यांचं ऑफिस, त्यांची बसण्याची जागा, लोकांना माहिती होणं की वासुदेव राणा सोमवारी येतात, अनिलराव येतात, सुधाकरराव येतात. घरी बसून शेतकरी संघटन होणार नाही. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, जो मुद्दा पहिल्यांदा मांडला तो पुन्हा शेवटी मी अधोरेखित करेन की तुम्हाला भारतीय जनता पार्टीचे नेते नाही, शेतकऱ्यांचे नेते व्हायचे. तिथला शेतकरी तुम्हाला शेतकऱ्यांना मानलं पाहिजे. अरे काही समस्या असेल ना तर चल आपण त्या गावाला जाऊ आणि त्याला सांगू. आणि खरं म्हणजे गावाला त्यांनी येण्याचीच आवश्यकता नाही, आपलं पायाला भिंगरी लावून फिरणं असलं पाहिजे. लोकां हां, त्याला शेतकऱ्याला माहिती पाहिजे की सोमवारी वासुदेव राणा ह्या भागात येतातच. मग त्या भागामध्ये त्यांचं ऑफिस, त्यांची बसण्याची जागा, लोकांना माहिती होणं की वासुदेव राणा सोमवारी येतात, अनिलराव येतात, सुधाकरराव येतात. घरी बसून शेतकरी संघटन होणार नाही. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. बाकी राजकीय भाषण मी करत नाही की कसं सरकार गेलं, कसं सरकार येणार आहे. सरकार येणार आहे बूथ रचना स्ट्रॉंग लढता. कोल्हापूरला पाहिलं तुम्ही, लांबून काही जण आले होते, तोंडाला फेस आला, जिंकलोच होतो, थोडक्यात गडबड झाली. तर हा फेस कशामुळे आणला, तर एक शक्ती केंद्र 5 बूथचं, त्याचा एक प्रमुख, एक जिल्ह्यातला प्रमुख आणि पुणे पिंपरीमधला एक प्रमुख, तिघांचं युनिट केलं. या तिघांनी फक्त 5,000 मतांवर कॉन्सन्ट्रेट करायचं, म्हणजे 5 बूथवर कॉन्सन्ट्रेट करायचं. परिणामी अशी स्थिती आली की जो बावडा बंटी पाटलांचा आहे त्यातला बूथ क्रमांक 1 वर 80 लीड का भगवानराव, बूथ क्रमांक 1 वर 80 लीड भाजपचं. कशामुळे निर्माण झालं, बूथवर माणसं उभी राहिली. आणि त्यामुळे तुम्हीसुद्धा
वाजदेवना किसान मोर्चाचं बूथवर सदस्य किती हे सुरू केलंय ना, किती बूथ झाले असते तुमचे? पंचायत म्हणजे आपली जिल्हा परिषदेच्या खालची गाव, गाव में दो इन्चार्ज बनाना, ठीक आहे ना? एका गावात किमान दोन सदस्य आपले असावेत, पदाधिकारी असावेत. तर महाराष्ट्रात 27,000 ग्रामपंचायती आणि 42,000 गाव आहेत. तो 42,000 विलेजेस ये टारगेट रखो, तो दो से अपनी आपकी संख्या 84,000 बनती है. उसमें से एक 50,000 लोगों का सम्मेलन बारिश के बाद करना है, ये अभी से टारगेट करो. उसमें वही आए, वो हर गांव के दो सदस्य आए. मी पुनः एकदा आज दिवसभराच्या बैठकीचं कामकाज आपण उत्तम चालवावं यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो. आणि मी आणि आपले राष्ट्रीय अध्यक्ष दोघे आपली परवानगी घेतो. विनंती अशी आहे की आम्हाला सोडायला वासुदेव नानांसहित कोणी येऊ नका. आमची आमची सिक्युरिटी आहे, सगळी बैठक डिस्टर्ब होऊन जाईल. नेक्स्ट सेशन कोणते आहे मकरंद? चला मी ते सेशन अनाऊन्स करून टाकतो. कृषीविषयक प्रस्ताव या प्रत्येक पदाधिकाऱ्यावरती आम्ही प्रभारी म्हणून एका जिल्ह्याचं काम दिलेलं आहे, त्यामुळं प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या जबाबदारीचं वाटप झालेलं आहे. आम्ही 4 महामंत्र्याकडे एकाकडे संघटनेचं काम दिलं, एकाकडे आंदोलनाचं काम दिलं, दुसऱ्याकडे केंद्र सरकारच्या योजनांचं काम दिले, आणि तिसऱ्याकडे आदरणीय मोदीजींच्या स्वप्नातल्या फार्मर प्रोड्यूस कंपन्या फॉर्मेशनचं काम ज्यांच्याकडे अशा एका महामंत्र्याकडे काम दिलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या वाटण्या म्हणजे सगळ्या कामाचं विभाजन आम्ही केलेलं आहे. हळूहळू करत करत संघटनात्मक काम महत्त्वाचा विषय आहे की आंदोलन झाली पाहिजे, शेतकऱ्यासाठी काम केलं पाहिजे, परंतु हे सगळं करत असताना संघटना मजबूत झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही काम करतोय. गेल्या आपण 8 महिन्यापूर्वी म्हणजे मी 8 महिन्यापूर्वी अध्यक्ष झाल्यानंतर माझ्यावरती जो आपण विश्वास दाखवला, ह्या सगळ्या आमच्या टीमवरती जो विश्वास दाखवला, त्याच्यामध्ये आम्ही मागच्या जुलै महिन्यामध्ये सगळ्यात पहिलं अभियान सुरू केलं, ते शेतकरी संवाद अभियान. शेतकरी संवाद अभियानाच्या माध्यमातून राज्यातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. जे पदाधिकारी संपर्कात नव्हते, प्रवासात नव्हते, प्रत्यक्षपणानं प्रवाहात नव्हते, अशा बऱ्याच कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना सक्रिय करण्याचं काम या माध्यमातून झालं. शेतकरी संवाद अभियानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या भागात जाऊन तिथले परिस्थिती, तिथले प्रश्न जाणून घेऊन राज्य सरकारचं कशी चुकीची भूमिका आहे आणि केंद्र सरकारने घेतलेले निर्णय कसे शेतकरी हिताचे आहेत ह्याची भूमिका मांडत असताना संपूर्ण राज्यभरामध्ये किसान मोर्चाची चर्चा सुरू झाली. आणि हे सगळं होत असताना देवेंद्रजी फडणवीस, आपण ह्या सगळ्या विषयामध्ये किसान मोर्चाच्या अगदी भक्कमपणे पाठीशी उभा राहिलात, त्यामुळे आम्ही किसान मोर्चा म्हणून हे सगळं करू इच्छितो. समोर बसलेले सगळे पदाधिकारी आमचे, ह्या पदाधिकाऱ्यांच्या भरोशावरती दादा आम्ही जे शब्द दिले, तुम्ही देवेंद्रजींनी जे जे सांगितलं आम्हाला ते शब्द पूर्ण करण्यासाठी समोर बसलेली सगळी आमची टीम, हा कार्यकर्ता, हा पदाधिकारी सक्रियतेने काम करतो म्हणून दादा हे आमचं यश आहे, एवढंच मला या ठिकाणी आवर्जून प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं. हे सगळं होत असताना राज्यामध्ये आपण पाहिलं मागच्या 8-10 महिन्यापूर्वीची परिस्थिती, राज्यामध्ये अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला. हे राज्य सरकार जाणीवपूर्वक कृत्रिम अतिरिक्त दुधाचा प्रश्न ह्या राज्य सरकारने निर्माण केला. उत्पादित होणारं दूध आणि प्रत्यक्षात विक्री होणारं दूध ह्याच्यामध्ये जवळपास 30-32% फरक आहे. म्हणजे कृत्रिमरित्या दुधाचं, अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला, त्यामुळे या राज्यातला शेतकरी, दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला. त्याला 18-20 रुपये दुधाला दर मिळत होता. आम्ही मागणी केली, हा अतिरिक्त दुधाचा प्रश्न आम्ही ऐरणीवरती आणला आणि 30 रुपये प्रमाणे आम्ही दुधाच्या दराची मागणी केली. त्या ठिकाणी राज्य सरकारला अक्षरशः ह्या निर्णयावरती यावं लागलं. त्यांनी 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यातही फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. आम्ही हे सगळं करत असताना कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी, बिंदूशेठ तुम्ही आहात इथं, या राज्यातला कांद्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. केंद्रातलं मोदीजींचं सरकार शेतकऱ्यांच्या प्रति काम, उत्पादित झालेली साखर जर पाहिली असत तर 1,676,000 मेट्रिक टन एवढी साखरेचं उत्पादन झालेलं आहे. म्हणजे जगामध्ये सगळ्यात जास्त साखर उत्पादन आता स्टॉक असलेला भारताकडे आहे. अशा परिस्थितीमध्ये साखर कारखान्यांना अडचण नसताना शरद पवारासारख्या ज्या नेत्यांनी सांगितलं की राज्यातल्या शेतकऱ्यांना 3 टप्प्यात एफआरपी दिली गेली पाहिजे, कशामुळे तर साखर कारखाने अडचणीत येतात. मग साखर कारखाने किती आहेत? 190 साखर कारखाने. मग 190 साखर कारखान्यासाठी 40 लाख सभासदांना वेटी धरण्याचं काम अनिपाप शरद पवारासारख्या माणसांनी केलं, परंतु त्यांचा सुद्धा कुटील कारस्थान आमच्या किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडलं आणि या राज्यातल्या सरकारला एकरकमी एफआरपी देण्यासाठी भाग पाडलं. केंद्राने निर्णय घेतला एकरकमी एफआरपी देऊ, दुर्दैव असं आहे की राज्य सरकारने पुन्हा त्यांच्या अधिकारामध्ये 2 टप्प्यात एफआरपी देण्याचा निर्णय घेतला. पहिला निर्णय 3 टप्प्यात एफआरपी देण्याचा असा होता
की साखर कारखाना बंद झाल्यानंतर म्हणजे कारखान्याला ऊस आल्यानंतर एक महिन्यात 60% हप्ता मिळेल, साखर म्हणजे ऊसाचा गळीत हंगाम बंद झाल्यानंतर 20% हप्ता मिळेल, आणि पुढच्या वर्षीचा नवीन गळीत हंगाम सुरू होताना राहिलेला 20% हप्ता मिळेल. म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकूण त्याचा 100% मोबदला मिळण्यासाठी एक वर्ष सरकार वाट पाहावी लागत होती. अशा प्रकारची परिस्थिती या राज्यातल्या सरकारनं शेतकऱ्यांची केली होती, त्याच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवला. दुर्दैव असं आहे की आता राज्यात पुन्हा एक रकमी एफआरपी न देता 2 टप्प्यात एफआरपी देण्याचा निर्णय झाला. परंतु या राज्यामध्ये अतिरिक्त ऊसाचा प्रश्न अतिशय गंभीर बनलाय. दादा, आपण 4 मार्चला मोर्चामध्ये सांगितलं की एफआरपीचा विषय तर महत्वाचा आहे, परंतु एफआरपी मिळण्याबरोबर अतिरिक्त ऊसाचं सुद्धा या ठिकाणी गाळप झालं पाहिजे. संपूर्ण राज्यामध्ये अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर आहे. आम्ही 15 दिवसापूर्वी कमिशनर ऑफ शुगरला त्या ठिकाणी पत्र दिलं. पत्र दिलं आणि त्या ठिकाणी सांगितलं की या अतिरिक्त ऊसाचा 15 एप्रिल पर्यंत निर्णय लावा, आणि त्याच्यावरती किसान मोर्चाच्या आग्रहाखातर त्या ठिकाणी किसान मोर्चाच्या आग्रहाखातर आणि आंदोलनामुळे राज्य सरकार नमावं लागलं. त्यांनी त्या ठिकाणी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लावण्याचं ठरवलं. आणि हे सगळं होत असताना राज्यातील अतिशय गंभीर प्रश्न विजेचा आहे की ज्या विजेच्या प्रश्नामध्ये हा राज्यातला शेतकरी हवालदिल झाला. 1 वर्षामध्ये 4 विजेचे कनेक्शन कट केले. त्याच्या विरोधात आम्ही 4 मार्च रोजी भव्य असा धडक मोर्चा काढला विधानभवनावरती, आणि देवेंद्रजी फडणवीस दादांच्या नेतृत्वाखाली त्या मोर्चामुळे या राज्यातल्या सरकारला विजेचे कनेक्शन कपातीचा निर्णय मागं घ्यावा लागला. आमची किसान मोर्चा म्हणून या ठिकाणी मागणी आहे की 100% वीज बिल माफी झाली पाहिजे. मागच्या 5 वर्षाच्या आपल्या सरकारमध्ये एकदाही वीज कनेक्शन कपात झाली नाही. आणि मी जाता जाता एवढं सांगतो कारण आपल्याला दोन्ही नेत्यांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. जाता जाता एवढंच सांगतो की दादा, आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, आमचा किसान मोर्चा रडणारा नाही तर लढणार आहे. आणि भविष्यामधला या राज्यातल्या अनेक शेतकरी संघ, त्यामुळे अशी एक स्टेज आलेली आहे महाराष्ट्रातल्या सहकाराची, महाराष्ट्रातल्या सहकार तत्वावर चाललेल्या सगळ्या साखर कारखाने सुटगिरण्याची, ही सगळं बंद पडण्याच्या दिशेने आहे. लगेच साखर कारखाने मिळतील असं नाही, पण इथेनॉलचे प्रोजेक्ट्स मिळतील, हां, दूध डेऱ्या काढता येतील, सूतगिरण्या छोट्या छोट्या करता येतील, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याच्या मालावर प्रक्रिया करणारी केंद्र, टोमॅटो आहे त्याच्यावर प्रक्रिया, मिरची आहे त्याच्यावर प्रक्रिया, उद्या काहीतरी त्या ठिकाणी काजू आहे काजूवर प्रक्रिया. शेतकरी जोपर्यंत त्याचा माल हा प्रक्रिया करून विकत नाही, प्रोसेस करून विकत नाही, तोपर्यंत तो श्रीमंत होणार नाही. तुझा प्रश्न असा की नाना पटेला असं म्हणतात की भाजपचाच सरकार तुमचं आहे, त्यामुळे तो हात जो आहे तो हात शोधा आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करा. आज हिंदीमध्ये आज जो बीजेपी के किसान मोर्चा की मीटिंग हुई, क्या कुछ कहना चाहेंगे इसके बारे में? किसान मोर्चा महाराष्ट्र में और देश में हम स्ट्रांग करते जा रहे हैं, क्योंकि महाराष्ट्र की 12 करोड़ पॉपुलेशन में 6 करोड़ ये किसान है, 2.5 करोड़ या 7-12 है, लगभग 1.25 करोड़ या खाती है. खाती यानी जो प्रत्यक्ष खेती करते हैं, विविध कार्यकारी सोसाइटी में कर्जा लेते हैं, या जिनका गन्ना ये किसी कारखाने में जाता है, जिनका कॉटन किसी की कॉटन खरीदी केंद्र में जाता है, जिनका धान किसी धान खरीदी केंद्र में जाता है, ऐसे 1.25 करोड़ खाती है. तो ऐसे आधी पॉपुलेशन वाला ये सेक्टर है, उसमें काम बढ़ाने के लिए हर 2-3 महीने में हम बैठक लेते हैं. आज की बैठक में हमारे राष्ट्रीय अध्यक्ष और मैंने दोनों ने यह संदेश दिया है कि हम भाजपा के नेता नहीं, हम किसानों के नेता बने. तो कई बार वो भाजपा के नेता बनते हैं तो किसान से उनका लगाव या किसान से उनका कनेक्ट ही खत्म होता है. तो अभी तो बड़ा विषय आया है आंदोलन का, ये जो लोड शेडिंग वाला विषय है, वो कभी 5 साल में देवेंद्र जी के समय में आया नहीं. ये आर्टिफिशियल लोड शेडिंग है, यानी कोयला कम है, बिजली कम उत्पादित हो रही है, तो ये प्राइवेट कंपनी से खरीदेंगे और कमीशन कमाएंगे. तो इसको एक्सपोज करना है. यदि इस मई महीने में, मई शुरू होना है, मई महीने में यदि दिन के 4-5 घंटे बिजली मिली, मर जाएगा किसान, मर जाएगा. तो इसके लिए अभी से आंदोलन करना पड़ेगा कि आपको कोयला कहाँ से लाना हो लाओ, लेकिन हम लोड शेडिंग आपको करने नहीं देंगे. आपने अभी कहा कि सहकारी साखर कारखाना जो है, अभी आपने कहा जो सहकारी साखर कारखाना है सब कांग्रेस की तरफ जा रहे हैं, उसके बारे में क्या कहना चाहिए? नहीं, मैंने ये कहा 1965 में जब ये विषय आया कि बड़े पैमाने पर शुगर फैक्ट्री शुरू